राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून पारने तालुक्यातील भाळवणीमध्ये शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता भयान परिस्थिती निर्माण झाली असल्या कारणाने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमदार लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वृद्ध शिक्षक पेन्शनरही आता मैदानात उतरले असून पारने तालुका पेन्शनर्स असोसिएशन पारनेर यांच्यातर्फे 1,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून आमदार निलेश लंके यांच्याकडे गुरुवार दिनांक 22 एप्रिल रोजी धनादेशाच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आला. यावेळी पारने तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ बागल, सचिव विश्वनाथ कवडे, ज्येष्ठ मार्गदर्शक पोपट इथापे, ज्ञानदेव लंके गुरुजी यांच्यासह वृद्ध पेन्शनर्स उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.